नमस्कार, माझं नाव युवराज शंकर ढेंगे. माझा बर्फी व्यवसाय आहे. बर्फी व्यवसाय जवळजवळ 22 वर्ष झाले आमचा आहे. बर्फी व्यवसाय 4.5 किलो बर्फी तयार करण्यासाठी 14 लिटर दूध, 2 किलो साखर लागते. कमीत कमी 30 रुपयाचं जळण लागते त्याला. आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे. 3 महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी 10 ते 15 किलो जाते आहे. या बर्फीपासून जवळजवळ महिन्याला मला 60 ते 70 हजार रुपये म्हणजे पगार पडतो. इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही. या ठिकपुरली गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे. त्याने राहतील ते द्यायला लक्षात राहील. इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जात असतील असतात, परंतु टिकपुली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही आहे. बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे. आणि तर मी मोलचा टिकपुरलीचा, मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले 7 वर्ष झालं. आता मी इथं येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे. आणि दूध आणि साखर ह्याच्यात भेसळ काही एक नाही, फक्त दूध आणि साखरेपासून ही बर्फी तयार बनते. माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे टूरला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात. आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय. आम्ही बाहेरले म्हणजे माझा भाचा एक आहे आणि बाहेरले एक कामगार फक्त आहे. आणि आम्ही फॅमिली होऊन मिळून धंदा करतो. कमाई वर्षा महिन्याला 1 लाख रुपये महिन्याला कमाई आहे.
बर्फी आमची 6 महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला जाते. आमचे समोरचे इथले एक व्यक्ती सर्व्हिसला तिकडे जाताना ते घेऊन जातात. दरवेळी जायला 1500-1600 रुपयाची बर्फी ते घेऊन जातात. त्यामुळे 6 महिन्यातून एकदा कसना परदेशात ही बर्फी आमची गेलेली आहे. दुबईला गेलेले आहे, तिथून अमेरिकेला पण नेलेले आहे. परदेशचे एक मेंबर आहेत, ते जाताना घेऊन गेलते. मळगे भेटले मला, मळगे आम्ही किती जणांनी काढा.